ऑक्टोबरमध्ये UAE मध्ये होणाऱ्या T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकापेक्षा जास्त वेळा टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे. आज ओमानमध्ये गटांची विभागणी करण्यात आली. सुपर 12 संघांमध्ये दोन गट करण्यात आले असून यातील दुसऱ्या गटात भारत आणि पाकिस्तान आहेत. सुरुवातीला 8 छोट्या संघांमध्ये क्वालिफाईंग सामने खेळले जातील. यातले 4 संघ सुपर 12 गटात येतील. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान UAE आणि ओमानमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. ग्रुप 1 मध्ये आहेत ते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज. पण ग्रुप 2 जो आहे त्याकडे भारतीयांचं खास लक्ष असणार आहे, कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी जे आहेत ते भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड ह्या ग्रुप 2 मध्ये आहेत. म्हणजे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये एकूण असे हे 8 संघ आहेत आणि क्वालिफायर्समधनं आणखीन 4 संघ येतील. आणि ह्या सुपर 12 मधनं आपल्याला कळेल की सेमीफायनलमध्ये 4 संघ कोणते आहेत आणि अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल, तो UAE आणि ओमानच्या ह्या ICC T20 वर्ल्ड कपच्या स्पर्धेमध्ये. लाल मातीतली कुस्ती म्हणजे इंधन दरवाढी विरोधात जालन्यात आज काँग्रेसनं सायकल रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. जालना शहरातील मामा चौक ते गांधी चमन चौक अशी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला. इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधात ठिकठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. सोलापुरात सोलापूर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. रोजच्या लागणाऱ्या गोष्टींची दरवाढ म्हणजे जनतेसाठी दुष्काळात 13वा महिना असल्याची प्रतिक्रिया प्रणिती शिंदेंनी दिली आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज एक दिवसाचा बंद पुकारला. केंद्र सरकारनं डाळवर्गीय शेतमालासाठी साठवण मर्यादा निश्चित केली आहे. या धोरणाला व्यापारी वर्गानं विरोध दर्शवलाय. ग्रेन, राईस, ऑइलसीड्स मर्चंट असोसिएशन अर्थात ग्रोमा या संघटनेनं एक दिवसीय बंद पुकारलाय. या बंदमध्ये सुमारे 2000 व्यापारी सहभागी झाले होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात व्यापारी प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत. कोरोना काळात नगरपालिकेकडनं दुकानांवर होत असलेली कारवाई चुकीची असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. या कारवाईच्या विरोधात एका व्यापाऱ्यानं अंगावरती पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. शिरपूर नगरपालिका कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आहे. कारवाई नियमानुसारच होत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ आता नॅशनल हायस्पीड रेलतर्फे मुंबई नागपूर बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प ठाण्यातनं सुरू करण्याचा विचार केला जातोय. त्यासाठी आज जनसुनावणी होणार आहे. या प्रकल्पाबाबत ठाणे जिल्ह्यातील स्थानिकांशी चर्चा करून त्यांचं मत जाणून घेतलं जाईल. विठू माऊलीचा गजर म्हणजे